सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शासकीय सुविधा देण्याची मागणी माजी आमदार दिलीप माने यांनी केली. या संदर्भात माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना मागण्यांचं निवेदन दिलं. पावसाळ्यात यंदा चांगलं पर्जन्यमान न झाल्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या स्थितीचा विचार करून शासनानं त्वरित दुष्काळ जाहीर करावा, तसंच उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडावं अशी मागणी माजी आमदार दिलीप माने यांनी केली. सोलापूर जिल्ह्यात मागच्या 2 महिन्यापासून बिलकुल पाऊस पडला नाही. खरीप वाया गेले, आता रब्बी चित्र फिरण्यावाचं जवळजवळ रद्द झाल्यासारखं, म्हणजे निसर्गानंच रद्द करायला सांगितलं असा प्रकार झाला आहे. पाऊस बिलकुल नाही. आता खरं तर आपली उजनी अजून 100% भरलेली असते, आता 97-98% आता झाली. आणि आमची मागणी आहे की सोलापूर जिल्हा आणि आमच्या काय मतदारसंघामधले जे भाग आहेत, आता आणेवारीचा वगैरे निकष न बघता दुष्काळ जाहीर करावा ताबडतोब. आणि सीना आणि भीमेवर ज्या काय योजना आहेत त्या सध्या पिण्याच्या पाण्याची योजना बंद पडण्याचं मार्गस्थ आहे. दुसरी गोष्ट, MECBची जी लाईट आहे रेग्युलरपणे 8 तास चालत होते. लोकांना त्यात काय शंका नव्हती, 8 तास होते. आता ते 8 तासाची पण त्यांनी 6 तास केले. आणि ह्या सीनेमध्ये पाणी सोडावं, दुष्काळ जाहीर करावा आणि MECBची लाईट हे अतिशय महत्त्वाचे आहे. 3 महिने शेतकऱ्याचे महत्त्वाचे विषय, त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. त्यांनी 8 तारखेपर्यंत शासनाला त्यांचं दुष्काळाचा प्रस्ताव पाठवण्याची त्यांची तयारी झालेली आहे. ज्या त्यांच्या अधिकाऱ्यात आहेत, MECBची लाईट्स असू दे काय असू दे, ते ताबडतोब अधिकाऱ्यांना बोलून काम करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं.